स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुणे, पुणे, वाट पुणे शहरातील नागरिकांचे वाहतूक नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलं आहे याचमुळे गेल्या आठ महिन्यात तब्बल दहा हजार पुणेकरांनी वाहतूक नियमांचा भंग केला असून बावीस कोटींचा दंड भरला आहे पाहुयात ही बातमी स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुणे शहरातील नागरिकांचे वाहतूक नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे यामुळेच गेल्या आठ महिन्यात तब्बल दहा लाख बेशिस्त पुणेकरांनी वाहतूक नियमांचा भंग केला असून बावीस कोटींचा दंड भरला आहे यामध्ये सिग्नल मोडणे झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे वाहन चालवताना जवळ लायसन्स न बाळगण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे वाहतूक शाखेने सुरू केलेल्या ऑनलाईन दंड वसुली आणि सी सी टी व्ही कारवाईमधून दहा लाख अठरा हजार पाचशे साठ जणांकडून तब्बल बावीस कोटी चोपन्न लाख बासष्ट हजार दोनशे एकोणसाठ रुपयांचा दंड वसूल केला आहे हा दंड जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार अठरा या आठ महिन्यांमधला आहे यामुळे पुण्याची बेशिस्त वाहन चालकांचे शहर अशी नवी ओळख निर्माण झाली आहे वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये किरकोळ चुका वाहन चालकांकडून अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे यामुळे झेब्रा क्रॉसिंग सिग्नल मोडणे सीट बेल्ट न लावणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सोबत वाहन परवाना न बाळगण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे तसेच नो एंट्रीमध्ये वाहन घालणे नो पार्किंग सुसाट वाहन चालवणे हेल्मेट न वापरणे काळ्या काचा लावणे जोरजोरात हॉर्न वाजवणे कागदपत्र जवळ न बाळगणे विरुद्ध दिशेने येणे पादचारी पथावर वाहने लावणे अथवा चालवणे यासोबत फॅन्सी नंबर प्लेट आदी केसेसचे प्रमाण जास्त आहे ब्युरो रिपोर्ट 不嘞。